नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी माय सेल्फ निहाल सर आज आपला फिफ्थ लेक्चर आहे जो आपण युनिट सुरू केलेला आहे लॉजिकल रिझनिंग त्यामधील खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आज आपण डिस्कस करणार आहोत इंडियन लॉजिक मीन्स ऑफ नॉलेज ज्यालाच म्हणतो आपण भारतीय तर्कशास्त्र ठीक आहे एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जर क्वेश्चन पेपर्स जर पाहिले असतील त्यामध्ये इंडियन लॉजिकवरती तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील सो so, इंडियन लॉजिकबद्दल तुम्हाला आजच्या लेक्चरनंतर कुठलाही डाऊट राहणार नाही इंडियन uh, लॉजिक किंवा भारतीय तर्कशास्त्रामध्ये जे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत किंवा जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला मध्ये ते इझिली सॉल्व करता येते बिफोर स्टार्टिंग द सेशन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय वुड लाइक टू टेल यू फॉर दोन स्टुडंट ज्यांनी आतापर्यंत कोर्स जॉईन केलेला नाहीये बघा पेपर वन महाराष्ट्र सेट दोन हजार बावीस येणाऱ्या साठी आम्ही पेपर वनचा फुल कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे नवीन बॅच यासाठी आम्ही सुरू करत आहोत सो so, यामध्ये तुम्हाला पन्नास मॉक टेस्ट मिळणार आहेत प्रत्येक युनिट जो आहे तुमचा पेपर वन मधला त्या युनिट वरती एक इंडिव्हिज्युअल टेस्ट असणार फुल स्कूल वरती सुद्धा यामध्ये टेस्ट इन्क्लुडेड आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळतील तुमचे जे टेन युनिट आहेत पेपर मध्ये प्रत्येक युनिट वरती तुम्हाला नोट्स मिळणार आहेत जेणेकरून त्याची स्टडी करून ते रीड करून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ लेक्चर्स मध्ये लाईव्ह सेशन तुमच्यासाठी असणार आहेत मोस्ट ऑफ सेशन्स, सेशन्स मध्ये तुम्ही क्लियर करू शकता तुम्हाला जे काही तुमच्या सिलेबस बद्दल बद्दल युनिट बद्दल डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह मध्ये डायरेक्टली विचारू शकता ठीक आहे त्यासोबतच तुम्हाला सरावासाठी सी क्यूज आणि प्रीव क्वेश्चन्स पीडीएफ तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे सो लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो कारण हा कोर्स जो आहे तो तुम्हाला सेवन्टी फाय पेक्षा जास्त मार्क्स पेपर वन मध्ये मिळवून देणारच आहे अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे हा कोर्स तुम्ही जॉईन करा तुम्हाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क्स पेपर वन मध्ये मिळणारच येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये ठीक आहे सो लवकरात लवकर जॉईन करा जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा त्या ठिकाणी हा लोगो तुम्हाला दिसेल ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही राईट साईडला या विंडोमध्ये बघू शकता की ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल त्या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाका ओ टी पी येईल ओ OTP टी पी टाकून तुम्ही स्वतःच रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये एम एच सेट ट्वेंटी ट्वेंटी टू पेपर वन जो कोर्स असेल एम एच सेटचा त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे डायरेक्टली तुम्हाला महाराष्ट्र सेटचा जो कोर्स आहे तिथे तुम्हाला तो ऍप्लिकेशन घेऊन जाईल मग त्या ठिकाणी दोन ऑप्शन्स दिसतील कंटेंट आणि ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला सर्व टेस्ट त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स त्यानंतर तुमचे मॉक टेस्ट त्यानंतर तुमचे रेकॉर्डेड सेशन्स या सर्व गोष्टी कोर्स मध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे ते कंटेंट या फोल्डर मध्ये तुम्हाला मिळेल आणि तेही तुम्हाला युनिट वाईज त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली दिलेला आहे सो तुम्हाला ते इझिली ऑपरेट करायला जमेल ऍक्सेस करायला जमेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला कोर्स जॉईन करण्यासाठी खाली ब्लू लाईन वरती क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक करून बाय नाव यावरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आय सजेस्ट एवरी वन सर्वांनी लवकरात लवकर हे कोर्स जॉईन करा कारण जशी जशी एक्झामिनेशन ची डेट जवळ येणार आहे तसं तशी कोर्सची फीस जी आहे ती वाढणार आहे ठीक आहे बिफोर स्टार्टिंग द सेशन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय वुड लाइक टू टेल यू फॉर दोन स्टूडेंट्स ज्यांनी आतापर्यंत कोर्स जॉईन केलेला नाहीये बघा पेपर वन महाराष्ट्र सेट दोन हजार बावीस येणाऱ्या एक्झॅमिनेशनसाठी आम्ही पेपर चा फुल कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे नवीन बॅच यासाठी आम्ही सुरू करत आहोत सो यामध्ये तुम्हाला पन्नास टेस्ट मिळणार त्याचप्रमाणे पेपर टू साठी म्हणजे कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल इकॉनॉमिक्स असेल यासाठी सुद्धा आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स साठी संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ लेक्चर्स सरावासाठी सी क्यूज आणि पीवायक्यूज चा पीडीएफ देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे पेपर टू साठी जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनवरती त्या ठिकाणी ऍप्लिकेशन ओपन करून ऑल कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं आहे एच सेट क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्ही चूज करा आणि हा कोर्स जॉईन करा ठीक आहे लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करा कारण फीस जशी जशी एक्झामिनेशनची डेट जवळील तशी तशी फीस वाढणार आहे सो लवकरात लवकर जॉईन करा आणि कमीत कमी फीस मध्ये या कोर्सचा लाभ घ्या ऑलराईट right? त्याचप्रमाणे पेपर टू साठी म्हणजे कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल इकॉनॉमिक्स असेल यासाठी सुद्धा आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया इंडियन लॉजिक भारतीय तर्कशास्त्र म्हणजे काय असतं ठीक आहे तर्कशास्त्र म्हणजे काय तर आर्ग्युमेंट आणि इन्फरन्स म्हणजे अनुमान आणि युक्तिवादी यांच्यामधला अभ्यास आप आपण करतो म्हणजे लॉजिक असतं ठीक आहे आणि इंडियामध्ये जे लॉजिक किंवा थिअरी जे आहे ना इंडियन मध्ये ते मोस्टली कशात मेटाफिजिक्स मध्ये कव्हर केलेलं आहे मेटाफिजिक्स म्हणजे एक फिलॉसॉफिकल एक पार्ट असतो त्यामध्ये नॅचरल नॉलेज किंवा ट्रुथ याबद्दल स्टडी केली जाते दॅट इज एक फिलॉसॉफिकल एक पार्ट आहे तो मेटाफिजिक्स एक टॉपिक आहे सब्जेक्ट आहे ठीक आहे तर इंडियन लॉजिकमध्ये मेटाफिजिक्स या टॉ मध्ये हे लॉजिक किंवा थेअरी याबद्दलचं नॉलेज हे जे आहे ते कव्हर केलं जातं ठीक आहे आणि ॲज पर इंडियन लॉजिक सिस्टीम नॉलेज इज फर्स्ट रिसिवड थ्रू परसेप्शन त्यालाच आपण म्हणतो प्रत्यक्ष है ना और कंपेरिजन उपमाना और वर्ड ऑफ सॅक्रेट ऑथॉरिटी म्हणजेच भारतीय तर्कशास्त्रामध्ये भारताच्या इंडियन लॉजिकमध्ये ठीक आहे त्याच्या प्रणालीनुसार ज्ञान जे आहे नॉलेज जे आहे ते फर्स्ट कशामध्ये रिसिव्ह केलं जातं तर ते प्रथमतः धारणा म्हणजे प्रत्यक्ष किंवा तुलना त्याला जो म्हणतो किंवा पवित्र अधिकाराच्या शब्दाद्वारे सुद्धा प्राप्त होत असते सो दॅट इज इंडियन लॉजिक इंडियन लॉजिक म्हणजे जे नॉलेज आहे किंवा ट्रूथ आहे त्याबद्दल आपण लॉजिक लावतो ना ते लॉजिक कशाच्या बेसवरती आहे तर, तर परसेप्शनच्या बेसवरती आहे त्यातल्या त्यात कम्पॅरिझनच्या बेसवरती आहे म्हणजेच आपण उपमानाच्या बेसवरती काय करत असतो लॉजिक लावत असतो किंवा त्या नॉलेज बेस वरती आपण एक तर्क लावत mm -hmm. असतो ठीक आहे तर ते आहे आपलं इंडियन तर्कशास्त्र इंडियन लॉजिक मध्ये सर्वप्रथम आपण पाहूया प्रमाणात काय असतं सोर्स ऑफ नॉलेज ठीक आहे मीन्स बाय विच अ पर्सन ऑप्टेन अॅक्युरेट अँड व्हॅलिड नॉलेज ऑफ द वर्ल्ड ठीक आहे प्रमाणस जे आहे ते भारतातील बौद्ध तत्वज्ञानातील एक ज्ञानशास्त्रीय संज्ञा आहे ज्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला किंवा पर्सन त्याला एक जगाचे अचूक किंवा वैध ज्ञान जे आहे ते प्राप्त होत असत ठीक आहे एक नॉलेज मिळवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ऍक्युरेट नॉलेज मिळवण्यासाठी ही जी पद्धत आहे ही जी प्रमाणच आहे एक लॉजिकल सिस्टीम आहे म्हणजे लॉजिक कशा प्रकारे लावू शकतो आपण ठीक आहे तर सोर्स ऑफ नॉलेज ठीक आहे त्याला आपण म्हटलं तर चालतं तर प्रमाणात जे आहे ते भारतामधील बौद्ध सिस्टीममधून आलेलं एक सिस्टीम आहे ठीक आहे ज्यामध्ये अॅक्युरेट नॉलेज आपल्याला मिळत असतं एखाद्या पर्टिक्युलर गो गोष्टीबद्दल इट इज अ थेरी ऑफ नॉलेज अँड इन्कम पासेस वन ऑर मोर रिलायबल अँड व्हॅलिड मीन्स बाय विच ह्युमन बिंग्स गेन अॅक्युरेट ट्रू नॉलेज ही एक काय आहे ही एक थेरी आहे किंवा एक नॉलेजची थेरी आहे ज्यामध्ये की रिलायबल आणि व्हॅलिड ठीक आहे अर्थ रिलायबल आणि व्हॅलिड अर्थ त्यालाच आपण वैध आणि सॉरी त्यामध्येच आपण काय म्हणतो वैध आणि विश्वासार्ह माध्यमांचा समावेश असतो ठीक आहे नॉलेजचा आणि <coughs> सॉरी त्यामधून जे नॉलेज मिळत असतं ते ट्रू असतं ठीक आहे खरं असतं आणि अचूक असतं ऍक्युरेट असतं ठीक आहे नॉलेज कॅन बी टर्म्ड ॲज प्रमा अँड अप्रमा हे प्रमाणा इज व्हॅलिड मीन्स ऑफ नॉलेज ठीक आहे प्रमा आणि अप्रमा असे दोन पद्धतीचे नॉलेज जे आहे ते मिळत असतं ज्याला आपण वैध आणि अवैध असं म्हणतो ठीक आहे प्रमा म्हणजे वैध आणि अप्रमा म्हणजे अवैध असं त्याला आपण म्हटलं तरी म्हटलं जाऊ शकतं त्याला ठीक आहे त्यामध्ये प्रमाणात जे आहे ते काय आहे एक ज्ञानाचं वैध साधन आहे एक व्हॅलिड मीन्स ऑफ नॉलेज आहे म्हणजे प्रमाणच काय आहे प्रमाणच हे नॉलेजचा एक सोर्स आहे नॉलेजचा सोर्स तो पण असा की ज्यामध्ये तुम्हाला ऍक्युरेट आणि ट्रू नॉलेज मिळत असतं त्या नॉलेज ते ते सुद्धा कशाच्या बेसवरती असतं एक असतं व्हॅलिड बेसवरती एक असतं कशावरती इनवॅलिड बेसवरती व्हॅलिड म्हणजेच काय प्रमा आणि इनवॅलिड म्हणजेच काय अप्रमा आलं लक्षात आता यामध्ये चार महत्वाचे पॉइंट्स आहेत काही मुख्य प्रकार आहेत ते आपल्याला वन बाय वन शिकायचे आहेत त्यामध्ये पहिला आहे प्रत्यक्षा त्याला आपण परसेप्शन म्हणतो अनुमाना त्याला आपण इन्फरन्स म्हणतो उपमाना त्याला आपण कंपॅरिझन म्हणतो आणि शाब्दा त्याला वर्बल टेस्टिमनी म्हणत असतो सो so, हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह ने सो so वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की काय असतं प्रत्यक्ष काय असतं अनुमाना इन्फरन्स काय असतं उपमाना काय असतं शाब्दा ठीक आहे आणि त्यानंतर त्याच्यावरतीच आपण काय करणार आहोत क्वेश्चन डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला खूप इझिली जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्ही खूप इझिली ते सोडवणार आहात ठीक आहे बघूया आपण सर्वप्रथम व्हॉट इज प्रत्यक्षा त्याला जर आपण म्हणतो परसेप्शन आलं लक्षात इट इज बेसिकली विच इज बिफोर वन्स आईज म्हणजे आक्षा मीन्स सेन्स ऑर्गन अँड प्रति मीन्स द फंक्शन ऑफ इच सेन्स ऑर्गन ठीक आहे प्रत्यक्षा याला डिवाईड करून सांगितलेलं आहे त्यामध्ये प्रति याचा अर्थ आहे फंक्शन ठीक आहे प्रती म्हणजे इंद्रियाचे कार्य आणि आसा आक्सा म्हणजेच काय आईस अक्ष म्हणजे इंद्रिय आणि प्रति म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे कार्य त्यालाच आपण प्रत्यक्षा असं पूर्ण नावाने ओळखतो ठीक आहे मुळात ते काय डोळ्यासमोर असते अक्ष म्हणजे इंद्रिय प्रती म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे कार्य परसेप्शन इज वॅलिड फ्रॉम ऑफ नॉलेज प्रोड्यूस्ड बाय द कॉन्टॅक्ट ऑफ अन ऑब्जेक्ट विथ अ सेन्स ऑर्गन बघा लक्षात घ्या हे परसेप्शन जे आहे आकलन हे ज्ञानाचे एक वैध स्वरूप आहे म्हणजे वॅलिड स्वरूप आहे जे एखाद्या वस्तूच्या इंद्रियांच्या संपर्काद्वारे तयार होत असते परसेप्शन इज व्हॅलिड फ्रॉम वॅलिड फॉर्म ऑफ नॉलेज प्रोड्युस्ड बाय द By the contact of an object with the ठीक आहे हे काय आहे एक प्रत्यक्ष आहे म्हणजे एक व्हॅलिड परसेप्शन आहे जे की एक इंद्रियातून बनलं गेलेलं आहे किंवा वस्तूच्या इंद्रियाच्या संपर्काद्वारे ते तयार झालेलं आहे त्यामध्ये त्यामुळे ते काय आहे ते व्हॅलिड आहे हे इनवॅलिड नाही आहे बरोबर डोळ्याला तर दिसत आहे राईट त्यानंतर बघा प्रत्यक्ष इज ब्रॉडली डिवायडेड इन टू टाइप्स त्यामध्ये आहे डायरेक्ट परसेप्शन आणि दुसरा एक आहे ते आपण पुढे पाहूया अनुभवा त्यालाच म्हणतो डायरेक्ट परसेप्शन म्हणजे अनुभवा है ना त्यामध्ये बघा इन दिस टाईप ऑफ परसेप्शन द नॉलेज ऑफ ऑब्जेक्ट अरायजेस वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सेन्स ऑर्गन्स लाईक स्मेल टच फॉर्म साऊंड अँड टेस्ट खूप सोपं आहे बघा डायरेक्ट परसेप्शन होत आहे आपल्याला अनु आपल्याला डायरेक्टली अनुभव होता एखाद्या गोष्टीचा है ना एखाद्या लॉजिकचा एखाद्या नॉलेजचा आपल्याला अनुभव होत आहे आपल्या डोळ्याला ते दिसत आहे आपल्या नाकाला ते स्मेल होत आहे आपण त्याला टच करू शकतो आहोत ना आपण ते ऐकू शकतो आहे आपण त्याला टेस्ट करू शकतोय टांगने जिबेने तर हे काय होतं आपल्याला डायरेक्टली अनुभव होत आहे है ना डायरेक्ट परसेप्शन आपल्याला होत आहे त्यामुळेच हा एक टाईप आहे फर्स्ट टाईप त्याचं नाव आहे डायरेक्ट परसेप्शन हे कशामध्ये आहे प्रत्यक्ष परसेप्शन मध्ये आहे ठीक आहे त्यामध्ये सेकंड आहे स्मरण शक्ती स्मृती ज्याला म्हणतो आपण रिमेंबर्ड परसेप्शन त्याला आपण म्हणतो ठीक आहे स्मृती हे लक्षात ठेवा आता जस की आपण पाहिलं अनुभवामध्ये काय असतं की डायरेक्टली आपल्याला अनुभव होत असतो आपल्या इंद्रियांना ते डायरेक्टली काय होत आहे अनुभव होत आहे ठीक आहे आता यामध्ये काय होतं स्मरण शक्तीमध्ये काय होतं वस्तूंचे ज्ञान स्मृती ठीक आहे वर आधारित असते ठीक आहे एखाद्या ऑब्जेक्टचं नॉलेज हे कशावरती बेस्ड आहे तर मेमरीवरती बेस्ड आहे आपल्या स्मृतीवरती बेस्ड आहे है ना वन्स वी हॅव सीन अ टेबल इट इज मेमराईज अँड वेन टेबल अगेन हॅपियर इन फ्रंट ऑफ यू यू कॅन इझिली रिकॉग्नाइज व्हॉट इज थिस राईट आपल्या स्मरणात ज्या गोष्टी आपण ठेवत असतो आपल्या आठवणीत आपण ज्या गोष्टी ठेवत असतो आणि त्या आठवलेल्या गोष्टी जेव्हा आपल्याला पुढे इन फ्युचर ठीक आहे आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला ते, ते काय येतं लक्षात येत असतं है ना तर अशा प्रकारचं लॉजिक आपण वापरत असू तर त्याला म्हटलं जातं स्मृती त्याला म्हणतो आपण रिमेंबर्ड परसेप्शन ठीक आहे पहिला कुठला आहे बघितलं आपण एक आहे अनुभव ठीक आहे डायरेक्ट परसेप्शन आहे डायरेक्ट परसेप्शन जे आपल्या इंद्रियांना आपल्या नाकाला डोळ्यांना कानाला जे काही डायरेक्टली आपल्याला अनुभव होत असतं ते झालं तुमचं डायरेक्ट परसेप्शन आणि इनडायरेक्ट परसेप्शन किंवा रिमेंबर्ड परसेप्शन आपण म्हणतो जे की आपल्या स्मृतीमध्ये असतात आपल्या मेमरीमध्ये असतात दॅट इज युअर रिमेंबर्ड परसेप्शन ठीक आहे आलं लक्षात आय होप सो तुम्हाला समजलं असेल खूप इझी आहे ऑलराईट सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये इंडियन लॉजिकचे जे राहिलेले टाईप्स आहेत ते पण पाहूया आणि रोज संध्याकाळी नऊ वाजता सर्वांनी ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती आपलं सेशन अटेंड करायचं आहे से। कुठलाही सेशन मिस करू नका कारण इंडियन लॉजिक मधील हे जे चॅप्टर आपण शिकत आहोत तो एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्वांनी तो अटेंड करायचा आहे सो डोंट मिस एनी लेक्चर अँड लेट सी यू इन द नेक्स्ट लेक्चर